गेल्या रविवारी नांदगाव पेठ ते तिवसा राष्ट्रीय महामार्गावर दर्शन घेऊन नागपूरकडे जाणाऱ्या ट्रॅव्हलरचा पाठलाग करून अज्ञातांनी गोळीबार करून लुटमार करण्याचा प्रयत्न केला होता या ठिकाणी आरोपींचा लुटण्याचा प्रयत्न असफल ठरला असता दुसरीकडे शिवणगाव नजिक बेलोरा वाहनातील याच लुटारू आरोपींनी ट्रक चालक आणि क्लिनरला बंदुकीचे धाक दाखवून दहा हजार लुटले तर त्याचे हातपाय बांधून ट्रक घेऊन पसार झाले होते याची माहिती मिळाली असता नांदगाव पेठसह डीसीपी सागर पाटील रवाना झाले होते मात्र या कारवाईत गुन्हे शाखा विशेष पोलीस पथक सह नांदगाव पेठ डीबी पोलिसांना आरोपीच्या शोधात रवाना न करता राजापेठ पोलिसांना आधी रवाना करण्यात रुची दिसून आल्याचे आढळून आले शहर गुन्हे शाखा सह विशेष पोलीस पथक असताना सर्वात आधी राजापेठ डीबी पथकाला रवाना का करण्यात आले असा सुद्धा प्रश्न आता निर्माण होत आहे यात डीबी पथकाने सतनाजवळ ट्रक ताब्यात घेतला मात्र आरोपी पसार झाले आधीच नांदगाव पेठ पोलिसांना रवाना केले असता तर आरोपी पोलिसांच्या हाती लागू शकले असते अशी चर्चा आता होता अशी चर्चा आता होताना दिसून दिसून येत येत आहे आहे आरोपींना पसार करण्यात पोलिसांचा कदाचित हात तर नाही ना अशी रंगताना गेल्या रविवारी ते तिवसा राष्ट्रीय महामार्गावर दर्शन घेऊन नागपूर जाणाऱ्या ट्रॅव्हलरचा पाठलाग करून अज्ञातांनी गोळीबार करून लुटमार करण्याचा प्रयत्न केला होता या ठिकाणी आरोपींचा लुटण्याचा प्रयत्न असफल ठरला असता दुसरीकडे शिवणगाव नजिक बेलोरा वाहनातील याच लुटारू आरोपींनी ट्रक चालक आणि क्लीनरला बंदुकीचे धाक दाखवून दहा हजार ट्रक घेऊन पसार झाले होते या प्रकरणाच्या तपासावरच प्रश्नचिन्ह लावलं जात आहे या घटनेची माहिती मिळाली असता नांदगावपेठसह डी सी पी सागर पाटील रवाना झाले होते मात्र या कारवाईत गुन्हे शाखा विशेष पोलीस पथक सह नांदगावपेठ डीबी पोलिसांना आरोपीच्या शोधात रवाना न करता राजापेठ पोलिसांना आधी रवाना करण्यात रुची दिसून आल्याचे आढळून आले गुन्हे शाखासह विशेष पोलीस पथक असताना सर्वात आधी राजापेठ डीबी पथकाला रवाना का करण्यात आले असा सुद्धा प्रश्न आता निर्माण होत आहे याच डीबी पथकाने सतनाजवळ पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला मात्र आरोपी पसार झाले तीन पथकाचे सतरा कर्मचारी मागावर असतानाही आरोपी पसार झालेत या घटनेबाबत डी सी पी सागर पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी वरिष्ठांची प्रतिक्रिया घेण्यास सुचवलं राजापेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक अंभोरे यांना विचारणा केली असता त्यांनी माहिती देण्यास नकार दिला आधीच नांदगावपेठ पोलिसांना रवाना केले असते तर आरोपी पोलिसांच्या हाती लागू शकले असते अशी चर्चा आता होताना दिसून येत आहे आरोपींना पसार करण्यात पोलिसांचा कदाचित हात तर नाही ना अशी चर्चा सुद्धा आता रंगताना दिसून येत आहे अमरावतीवरून येता येता टोलनाका पार केला नांदगाव पेठचा नांदगाव पेठच्या मागे माझ्या गाडीच्या मागे पिछा करत होती एक बोलेरो पी नंबरची पूर्ण नंबर लक्षात नाही तर ते पिछा करत तिला दोन वेळा साईट दिला तरी त्यांनी साईट नाही घेतला आणि मग काही दूर जर गेल्याच्या ते नंतर त्यांनी मला फायरिंग केली पहिली फायरिंग त्याची चुकली दुसरी फायरिंग केली ते हातावर बसली आणि मग दोन फायरिंग परत केलं थाईर तर ते गाडीला लागल्या नाही आणि घटनास्थळ मी करत सरळ तीवसाला पोचून गेलो अमरावतीवरून अंबादेवीचं दर्शन करून नागपूरला निघून आलो होतो खोमदेव केशवराव कवडे